नमस्कार, मी समीरा समीराज मेजवानीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत लाल भोपळ्याची भाजी. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे, छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत. त्याच्या फोडणीसाठी कढीपत्ता घेतला आहे, तीन मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, पाच सहा लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, राई हळद एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे एक चमचा, थोडी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. इथे कढईमध्ये मी दोन चमचे तेल तापत ठेवलं आहे. तेल गरम झालेलं आहे, मिरच्या टाकूया, राई टाकूया, कढीपत्त्याचे पानं टाकले, लसूण टाकली आहे. चांगली फोडणी करून घेऊया. लसूण लाल होईपर्यंत परतून घ्यायचे. लसूण लाल झाली की याच्यात कांदा टाकूया. कांद्यावर मीठ घालूया, मिठाने कांदा लवकर शिजतो. हळद टाकूया, चांगलं मिक्स करून घेऊया. आणि आता आपण ह्या भोपळ्याच्या फोडीच्या करून घेतल्या आहेत त्या टाकूया. त्याच्यावर आता मी झाकण ठेवते आणि साधारण अर्धा ग्लास पाणी झाकणात ठेवते. वाफेवर आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत. एक 10-12 मिनटं आपण शिजवून घेऊया. मध्ये मध्ये परतून घ्यायचे, झाकण काढूया, चांगलं ढवळून घेऊया. 5 मिनटं आपल्याला अजून शिजवायला लागतील. पाच मिनटं झालेली आहेत, आपण आता गॅस बंद करूया. आणि आता आपण खोबरं टाकूया. आपली भोपळ्याची भाजी तयार आहे, सर्व करूया. दिसायला पण कलर खूप सुंदर दिसतोय. थोडी कोथिंबीर पेरूया याच्यावर. भोपळ्याची भाजी तयार आहे. माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकन ऑन ठेवा. आणि हो, तुमच्या कमेंट्स मला महत्त्वाच्या आहेत. थँक्यू.